गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज या वीडियो मध्ये आपण रेसिप्रोकल म्हणजे काय करणार आहोत. बघा तुम्ही काय रेसिप्रोकल या पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बीडीएस मधील 10 उदाहरण घेतले आणि पुढचे 5 उदाहरण आपल्याला घ्यायचे. परंतु मी तुम्हाला जे होमवर्क सांगितलं होतं त्या होमवर्क मध्ये काही रेसिप्रोकलचे काही कन्सेप्ट आहेत, बरोबर आहे? त्याच्यात काय विद्यार्थ्यांना अडचण आल्या आणि आपलं जे पुढचे 5 उदाहरण आहेत त्यासाठी पण रेसिप्रोकल माहित असणे गरजेचं आहे. म्हणून लक्ष द्या, रेसिप्रोकल म्हणजे काय? रेसिप्रोकल means if the product of two numbers is 1, then the two numbers are called reciprocal of each other. Okay? When the product of two numbers is 1, then the two numbers are called reciprocal of each other. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, त्या दोन संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. रेसिप्रोकल मराठीमध्ये काय म्हणतात? गुणाकार व्यस्त संख्या. ठीक आहे, मग सांगा मला हे 5 आणि पुन्हा कोणते नंबर्स घेतले त्या दोघांचा गुणाकार 1 येईल? 5 आणि कोणती संख्या ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर 1 येईल? सांगा 5 आणि कोणत्या संख्येला गुणाकार केल्यावर 1 येईल? सांगता येईल 5 आणि पुन्हा कोणती संख्या बरोबर गुणिले 1 येईल? 5 गुणिले 1/5 यांचा गुणाकार 1 येईल. 5 गुणिले 1/5 यांचा गुणाकार 1 येतो, हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे? कसं 5 याचा खाली काय नाही म्हणजे 1 येईल. 5 1 5 आणि परत छेद करायचा 5 1 5 5 5 म्हणजे किती? 1, बरोबर आहे? 5 आणि 1/5 5 आणि 1/5 चा प्रोडक्ट किती आलाय? 1 आहे, बरोबर आहे? म्हणजे इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 1, देन द टू नंबर्स आर कॉल्ड रेसिप्रोकल ऑफ इच अदर. 5 ची रेसिप्रोकल काय? 1/5 आणि 1/5 ची रेसिप्रोकल काय? 5. ते दोघे दोन्ही एकमेकांच्या काय असतात? रेसिप्रोकल असतात. 5 ची रेसिप्रोकल काय होईल? 1/5. सो मतलब 5 आणि 1/5 यांचा गुणाकार किती येतो? 1. ठीक आहे, मग आता सांगा मायनस नाही आणि परत कोणाचा गुणाकार येईल? कोणाचा? मायनस 1/9 काय होईल? गुणाकार पाहिजे मायनस नाही, मायनस नाही, कॅन्सल, 1 राहील. अत्यंत सोपं परत एक रेसिप्रोकलची डेफिनेशन, कोणत्या संख्येचा रेसिप्रोकल म्हणजे 1/दॅट नंबर्स 1/ती संख्या, बरोबर आहे? बघा 1/ती संख्या 5 मायनस 9 रेसिप्रोकल म्हणजे 1/दॅट नंबर. ठीक आहे, मग आता इथं बघा याचा रेसिप्रोकल काय आहे. ह्याचा म्हणजे तुम्हाला मायनस 9 काय? 1/-9. 5 चा काय? 1/5. आणि तुम्हाला मी काय सांगितलं सांगितलं तुम्हाला 8 चा काय म्हणजे रेसिप्रोकल? हा 1/8. 9 चा काय? 1/9. 11 चा 1/11. 1/17 चा किती? हा ओनली 17, बरोबर आहे? 1/17 इंटू 17 इज इक्वल टू 1/17 कॅन्सल. ठीक आहे, मग इथं 3/4 चा काय? 3/4 सांगा. 3/4 ला कशाने गुणाकार केला? 1 येईल. रेसिप्रोकल म्हणजे त्याचा काय करायचंय? न्यूमिनेटरचा आणि डिनोमिनेटरचा त्याचा उलट करायचं. बघा 3/4 याला असं घेतो 4/3. बघा गुणाकार येतो 3 1 3 3 1 3 कटले, 4 1 4 4 1 4 कटले, 1/1 म्हणजेच 1 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
रिसिप्रोकल प्रोडक्ट काय आहे त्याला आहे 1 म्हणजे दोन्ही काय एकमेकांच्या रिसिप्रोकल आहे 3 अपॉन 4 चे रिसिप्रोकल काय 4 अपॉन 3 3 अपॉन 4 चे काय 4 अपॉन 3 रिसिप्रोकल म्हणलं जर दिसलं जर फ्रॅक्शन अपूर्णांकात असेल बरोबर आहे काय अपूर्णांकामध्ये जर असेल तर फक्त त्याचे काय करायचं उलट बरं दोन तीन उदाहरण देतो परत लक्ष देऊन जाईल तुम्हाला आता हे खूप महत्त्वाचं आहे पण आठवीसाठी पण इधर 7 अपॉन 8 चे रिसिप्रोकल काय द रिसिप्रोकल ऑफ 7 अपॉन 8 इज इक्वल टू 8 अपॉन 7 13 अपॉन 11 ची काय होईल इथे रिसिप्रोकल द रिसिप्रोकल ऑफ 13 अपॉन 11 इज इक्वल टू 11 अपॉन 13 ठीक आहे मायनस 11 अपॉन 9 चा काय होईल
इकडा रेसिप्रोकल मध्ये 9 अपॉन माइनस आहे बघा ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा की माइनस साइन घे ना हे माइनस अपॉन 11 तिथे छेदनाले काय अंश लेले काय दोघांच्या फॉर्मुले काय एकच असतं ठीक आहे माइनस साइन आपण अंशाला घेऊ शकतो छेदाला घेऊ शकतो आणि दोघांना पण घेऊ शकतो ठीक आहे चला मग आता इथे रेसिप्रोकल कसा म्हणतो मला सांगा माइनस 25 काय होईल एक भागिले ती संख्या 1 अपॉन दैट नंबर 1 अपॉन माइनस 25 इथे काय होईल रेसिप्रोकल करा म्हणजे काय करायचं उलट करायचं माइनस एज इट इज 11 अपॉन 13 13 अपॉन 11 ठीक आहे इथे एक्स चा रेसिप्रोकल करा एक्स आणि कोणत्या संख्येला भाग करायचे कोणाचं एक्स इनटू 1 अपॉन एक्स इक्वल टू 1 एक्स इज देयर कॅन्सल एक्स इज काय आले कॅन्सल होईल म्हणजे एक्स चा रेसिप्रोकल काय 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन एक्स चा रेसिप्रोकल काय एक्स कळलं रेसिप्रोकल म्हणजे काय आता रेसिप्रोकल मध्ये येणारे सिंपल नंबर्स त्यानंतर इंडेक्सेस मध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये जर नंबर असतील तर त्याचा रेसिप्रोकल काय हे आपल्याला बघायचं आणि त्यानंतर परत आपल्याला फ्रॅक्शनचा आणि इंडेक्सेसचा दोघांचा रेसिप्रोकल काय असेल हे बघायचं ठीक आहे चला इथपर्यंत मध्ये काय अडचण समजलंय चला आता बघा इथं द स्क्वेअर ऑफ पाई चा रेसिप्रोकल काय द स्क्वेअर ऑफ पाई डेक्रेशन इज डेक्रेशन चे होणार नाही आणि मग तुम्ही असं करायचं काय चल सांगा द स्क्वेअर ऑफ पाई चा रेसिप्रोकल काय होईल द स्क्वेअर ऑफ पाई 5 चा वर्ग आणि पुन्हा कोणाचा गुणाकार 1 येतो आता इथं इथं 1 अपॉन 25 पण होईल 25 कटायचं 5 चा वर्ग 25 आणि 25 कटायचं पण घातांकीचा आपल्याला असा घ्यावा लागतो कधी कधी 5 इनटू 5 रेस टू माइनस 2 इज इक्वल टू पण 1 काय द स्क्वेअर ऑफ 5 इनटू इधर 5 चा माइनस 2 हे जर असेल तरी यांचा काय गुणाकार 1 येतो कसा आपण सगळ्यांनी बघितलं 5 दोन संख्या गुणाकार असतील त्यांचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांकाची ऍडिशन होते 2 प्लस माइनस 2 सांगा काय होईल 5 2 प्लस माइनस माइनस 2 5 रेस टू 2 माइनस 2 0 दॅट मीन्स 1 5 शून्य आला म्हणजे उत्तर 1 म्हणजे ह्या दोघांचा पण गुणाकार किती केलाय 1 केलाय म्हणून हे दोन बिन पण एकमेकांच्या रेसिप्रोकल आहे द स्क्वेअर ऑफ 5 चा रेसिप्रोकल काय 5 चा माइनस 2 लक्षात चला मग इथं काय झालं फक्त घातांकाचे चिन्ह बदललं प्लस होतं काय झालं माइनस मग घातांकित संख्येचा रेसिप्रोकल कसा करायचा 5 चा वर्ग जर एक घातांक प्लस असेल तर काय करायचा माइनस घालायचा रेसिप्रोकल ठीक आहे इथं प्लस घातांकाचं चिन्ह मानलं बेसचं नाही कशाचं घातांकाचं इथं द स्क्वेअर ऑफ 5 ते 2 प्लस होतं तिकडे काय काय झालं मायनस म्हणजे प्लस घातांक मायनस झाला म्हणजे त्याचा रेसिप्रोकल झाला आता इथं मायनस आहे 4 मग काय होईल 9 रेस टू 4 प्लस 4 मायनस 4 चं काय प्लस 4 हे याचा रेसिप्रोकल या दोघांचा गुणाकार करून बघा 1 1 या दोघांचा गुणाकार करून बघा 1 करून दाखवला मी किती होता 1 तिकडे पण काय होईल मायनस 10 रेस टू प्लस 5 आता इकडे ह्या मायनसला पण इथं प्लस करू नका ह्या मायनसला प्लस करू नका बेस्ट साइन चेंज करायचं नाही कोणाचं करायचं इंडायसेस कळलं चला मायनस 10 रेस टू मायनस 5 चा रेसिप्रोकल काय मायनस 10 रेस टू प्लस 5 ठीक आहे चला नेक्स्ट कोण सांगेल तर हां काय काही मायनस 25 रेस टू मायनस 5 एकदम घातांकित संख्येचा रेसिप्रोकल म्हणजे घातांकाचे चिन्ह बदलणे होय प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस बेसला काही करायचं नाही ठीक आहे चला इकडे 39 रेस टू 5 हां 39 रेस टू मायनस 5 प्लस काय होईल मायनस 5 ठीक आहे आणि मायनस 12 चा इथं बघा इथं काय नाही म्हणजे 1 1 त्याला आपण असं पण लिहू शकतो मायनस 12 रेस टू मायनस 1 बरोबर आहे इथे घातांक नाही म्हणजे 1 होता किंवा
याला आपण असं पण लिहू शकतो कसं ऑरन 1 अपॉन माइनस 12 चा 1 अपॉन असं 1 भागिले टी संख्या ठीक आहे मग असं करायचं म्हणजे भागाकार बीटा काय आहे पुन्हा प्लस का माइनस करायचे त्याला ऑरन आणि कसं पण लेता येईल इथं झालं ठीक आहे चला आता बघा आपण पुढे पुढचे उदाहरण घेऊ चला बघा ह्या फ्रॅक्शन करायचे प्रॉब्लेम मध्ये काय आणि काय जो प्रश्न आहे प्रगत मंत्रीचा तो पण लगेच क्लियर करून जाऊ तेव्हा सगळ्यांचं बघत फोन चालू सगळ्या ठीक आहे एक लक्ष द्या बघा रेसिप्रोकल फ्रॅक्शन आणि त्याचा रेसिप्रोकल बघायचा 5 अपॉन 9 चा ठीक आहे आता 5 अपॉन 9 आणि कोणाचा प्रोडक्ट 1 येतो 5 अपॉन 9 आणि 9 अपॉन 5 चा काय आहे इज इक्वल टू 1 इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 1 देन द टू नंबर्स आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर 9 1 9 9 1 9 5 1 5 5 1 5 इज द आंसर 1 ठीक आहे म्हणजे तो काय करायचं उलट करा किती होईल सांगा 9 अपॉन 5 ठीक आहे हे झालं ते काय होतं बघा चला आता हे सांगा याचा रेसिप्रोकल दोन पद्धतीने होतो याचा रेसिप्रोकल किती दोन पद्धतीने होतो आ लक्षात आता तुम्हाला याचा पण रेसिप्रोकल दोन पद्धतीने करता येईल कसा सांगा बघा आता इथं समजा याचा कोणता घातांक नाही म्हणजे काय 1 आहे ठीक आहे हा पण याचा रेसिप्रोकल आहे पण आपण नाही काय नाही आपण पहिला दोघाचा गुणाकार कोण येते आणि आपण सांगितलं घातांकाचे चिन्ह पण बदलू शकतो आपण इथं ऑर मध्ये मी याला असं पण लिहू शकतो ना 5 अपॉन 9 रेज टू माइनस 1 नीट लक्ष द्या नीट लक्ष द्या 5 अपॉन 9 एक तर तुम्ही तर आपण काय उलटा का 9 छेद 5 किंवा मग घातांकाचे चिन्ह पाहिजे ठीक आहे हे 5 छेद 9 चं काय केलं मी प्लस 1 चा मायनस 1 केला ठीक आहे दोन्ही एकाच वेळेस करू शकत नाही कोणतं 5 अपॉन 9 चं 9 अपॉन 5 पण केलं आणि घातांकाचं मायनस पण केलं दिस इज रॉंग असं करू शकत नाही एकतर तुम्ही आपण नाही उलटा करा 5 छेद 9 चं 9 छेद 5 करा किंवा म्हणजे 5 छेद 9 चं काय करा 5 छेद 9 एकच ठेवा त्याचा घातांकाचं चिन्ह बदला प्लस काय होईल माइनस ठीक आहे दोन्ही अपूर्णांक पण उलटा करायचे आणि घातांकाचं चिन्ह पण माइनस प्लस तर माइनस करायचे असं जमणार नाही ठीक आहे चला नेक्स्ट इकडं सांगा मग याचा रेसिप्रोकल काय एक तर असं होईल आता जर अपूर्णांक उलटा केला नाही आपण 13 चं काय 13 अपॉन 9 हा होईल बरोबर आहे 13 अपॉन 9 आणि 5 ऍड इट ठीक आहे किंवा मग आता इथं अपूर्णांक उलटा केला आपण घातांक चिन्हाला काय धक्का लागणार नाही जर तुम्हाला अपूर्णांक कसा ठेवायचा 9 अपॉन 13 तर मग हे प्लस 5 काय होऊन जाईल माइनस 3 कळलं हे दोन्ही पण एक रेसिप्रोकल आहे ह्या दोघांचा गुणाकार येतो ह्या दोघांचा पण ह्या दोघांचा पण गुणाकार एक येतो म्हणून हे दोघा काय एकमेक रेसिप्रोकल बनणार इकडे 1 अपॉन 17 ब्रॅकेट रेज टू माइनस 9 याचं काय करा हे प्लस 17 अपॉन 8 रेसिप्रोकल उलट केले ना 8 अपॉन 17 17 अपॉन 8 हे माइनस 9 ऍज इट इज राहील बरोबर आहे किंवा ऑर मध्ये मग याला उलट करू नका घातांक चिन्ह बदला 8 अपॉन 17 आणि ऍज इट इज राहील काय माइनस 9 ला माइनस 9 म्हणजे काय हे माइनस 9 8 अपॉन 17 कसं राहील मग इथं काय होईल प्लस 9 हे उलट केले तुम्ही हे ऍज इट इज ठेवले मग उलट केलं घाता कदा शकतो आणि जर समजा ही फ्रॅक्शन आणि तुम्हाला 1 अपॉन 17 तर मग घाता कदा चिन्ह बदलते मायनस काय होईल प्लस होईल कळलं चला आता इथं तुम्ही असं दोन्ही एकाच वेळेस करू नका परत परत सांगायला मी तुम्हाला काय की 5 अपॉन 11 चं 11 अपॉन 5 पण करायचं आणि प्लस मायनस पण करायचं हे चुकीचं आहे हे जमणार नाही ठीक आहे समजलंय मग हेच कन्सेप्ट ह्या प्रश्नामध्ये होती कालच्या बघा Which of the following is not reciprocal of 2 by 3 bracket raised to 4 ठीक आहे आता एका तुम्हाला रेसिप्रोकल कोणता नाही विचारले पहिला आहे काय बघा पहिले काय केले 2 by 3 चं 3 by 2 केले म्हणजे उलट केले मग घातांकाचे चिन्ह बदलणार नाही म्हणजे पहिला आहे ठीक आहे पहिला आहे दुसरा आहे का बघा आता काय केले 2 by 3 चं मी 2 by 3 ठेवले
म्हणून प्लस घातांक होत आहे का माइनस केले म्हणजे हा पण रेसिप्रोकल आहे ठीक आहे आता तिसरा आहे काय बघा 2/3 जर त्यांनी 3/2 केले आणि प्लस माइनस केले म्हणजे दोन्ही क्रिया एकाच वेळेस केली त्यांनी फ्रॅक्शन उलटा पण केलाय आणि काय केलं त्यांनी घातांकात चिन्ह प्लस माइनस पण केलं दोन घातांपैकी एकच क्रिया करता येणार दोन्ही करता येणार नाही म्हणून हा रेसिप्रोकल नाही हा बघा येतो उत्तर येईल हे इथे नाही ब्रॅकेट रेस्ट टू 4 म्हणजे दोघांचा 14 घात 3 चा घात आणि 2 चा घात याला फक्त सेपरेट केले हा लूप पण आपण बघितलेला आहे ठीक आहे उत्तर किती आले याचं काय क्रमांक 3 हा आहे हा आहे हा आहे 3 रेसिप्रोकल आहेत हा नाही समजलं ठीक आहे चला आता आपण काय करू आपल्या व्हिडिओज मध्ये काय झाले उदाहरण झाले बघा काल आपण व्हिडिओ सुद्धा 10 मिनिटं तर पुढचा 11 होता ही लक्षात आहे 0.343 इन ब्रॅकेट 1/3 आता हे 0.343 काय हे लक्षात पाहिजे 7 चा क्यूब आहे सगळ्यांनी 10 15 15 पर्यंत क्यूब पाठ करा आणि 30 पर्यंत वर्ग हा व्हिडिओ आपल्या टाटे कोचिंग क्लासेस या चॅनल सबस्क्राइब केल्यावर आहे इथं बघा तिथे पब्लिकच केलेले सध्या तो ठीक आहे चला बघा इथं काय 7 चा क्यूब हे माहित पाहिजे तुम्हाला 7 × 7 × 7 इज इक्वल टू 7 × 7 = 49 इनटू 7 चेक करून बघा 7 × 9 = 63 3 हे आले 6 कॅरी 6 इधर 7 × 4 = 28 28 + 6 = 34 बरोबर आहे हा याचा क्यूब तर मग 0.7 चा क्यूब काय 0.7 इज इक्वल टू 0.343 एक दोन तीन अंक लक्षात ठेवा म्हणजे तीन अंकाचे एक दोन तीन इकडे पॉइंट आहे नंतर शून्य म्हणजे इकडे लक्ष द्या 0.7 चा क्यूब किती 0.343 आणि 0.343 चा क्यूब रूट किती 0.7 कारण याचे क्यूब रूट किती 0.7 आणि या 0.7 चा क्यूब किती 0.343 कळलं आता मला ह्या याला असं करू शकतो का मी हा 0.7 चा क्यूब आहे बरोबर आहे 0.7 चा याला मी असं लिहू शकतो बघा इथे 0.7 चा क्यूब इनटू 1/3 डायरेक्ट इनटू लिहिलं मी का कारण त्याचा घन इतक्या ते येईल आणि 1/3 घाताचा घात घातांकाचा गुणाकार होईल डायरेक्ट तर करणे आता एक स्टेप तुम्हाला सांगतो समजण्यासाठी नंतर नंतर आपण स्टेप कमी करू चला याला मी असं लिहू शकतो 0.7 चा क्यूब आणि परत तर ब्रॅकेटचा काय आहे 1/3 ठीक आहे मला सांगा 0.064 कोणाचा क्यूब आहे 64 कोणाचा क्यूब आहे 4 बरोबर आहे मग इथं तीन अंक आहेत तरी ते एकच अंक असणार इथं तीन अंक बघतो इथं एक म्हणजे हा आहे 0.4 चा क्यूब आणि परत ब्रॅकेट टेस्ट इथे काय 2/3 इनटू कळलं 0.4 चा क्यूब 0.64 ला केलं 0.4 चा क्यूब आणि ते 2/3 टाइम इज आता इथे हा वर आणि 25 कोणाचा क्यूब आहे 5 चा आणि परत मग काय 2/3 ठीक आहे इकडे इज इक्वल आता इथे घाताचा घात घाताचा काय होईल गुणाकार घाताचा घात घाताचा गुणाकार होईल कसा होईल बघा 3 × 1/3 त्या दोघांचा 3 × 1/3 3 कॅन्सल झाले मग सगळ्याकडे 3 कॅन्सल होतात गुणाकार घाताचा घात घाताचा गुणाकार तर गुणाकार होईल 3 थोडस वर या असेल 3 कॅन्सल हे पण 3 कॅन्सल 3 कॅन्सल मग काय आहे बघा 0.7 चा पहिला म्हणजे राहिले तरी चालतो गुणिले इथे 0.4 चा काय स्क्वेअर राहील इनटू 5 चा काय राहिला स्क्वेअर राहील ठीक आहे करून द्या स्क्वेअर हे 0.7 आहे आणि की इकडे 0.4 चा स्क्वेअर किती 0.64 चार सॉरी 4 चा वर्ग गणना नाही वर्ग 4 चा वर्ग 16 आणि इकडे दशांश नंतर 2 अंक इनटू किती 25
वर्ग करायचा नाही घटकाने ठीक आहे चला करा गुणाकार ही 0.7 गुणिले या दोघांचा गुणाकार करून घ्या अगोदर 25 सक 150 या शून्याचे आले 15 25 एक 35 35 आणि 15 40 म्हणजे एक वजा शून्य नंतर 2 आहे म्हणजे आता गुणाकार किती आहे फक्त 4 फक्त 4 या शून्याला काही किंमत नाही पण काय आहे 0.7 इनटू 4 728 2.8 728 दशांश नंतर इकडे काय आहे म्हणजे इथे दशांश 2.8 समजलंय इथे स्टेप कमी केली बघा इला असं मानला घातक घातकाचा गुणाकार होईल किती किती कटाय ठीक आहे चला बघा क्वेश्चन नंबर 12 बघा काय झाले m / n ब्रैकेट मध्ये 2/3 डिवाइडेड बाय डिवाइडेड बाय दिसायला काय होते इधर m / n ब्रैकेट मध्ये 6/7 * m / n ब्रैकेट मध्ये 4 = m / n ब्रैकेट मध्ये 8 देन x = 1 आता आपला जो काही इंडेक्सचा रूल आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये पण लागतो आणि डिवाइडेशन मध्ये पण कोणता a^n a^n a^m + n डिवाइडेशन मध्ये जाण्याची सबट्रॅक्शन या माइनस n परंतु त्यांचा बेस सेम पाहिजे बेस काय पाहिजे सेम पाहिजे इथं बघा m / n आहे आणि इथं n / m म्हणजे बेस सेम आहे का इथं नाही बेस सेम आहे का नाही बेस सेम करून घ्यावा लागतो तुम्हाला बघा आता बेस सेम करण्यासाठी काय करायचं लक्ष द्या इथं इथं हे m / n ब्रैकेट रेस टू 2/3 आणि की हा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह घ्यायचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 3/4 गुणिले जर इथं असेल 9/16 भागिले असेल असं भागिले तर आपण काय करतो 3/4 भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह आता पुढचं तर रेशो वगैरे घ्यायचं म्हणजे 16/9 बरोबर उलट करतो तसं भागाकाराचे चिन्ह ऐवजी गुणाकाराचे चिन्ह ह्या n / n ला काय होईल मग m / n ब्रैकेट रेस टू 6/7 आता इथे काय झाले आपल्याला m / n झाले म्हणजे इथे बेस सेम आहे बरोबर आहे भागाकाराचा आणि गुणाकाराचा याला उलट करून घेतलं इनटू इकडे m / n आहे ऑलरेडी म्हणजे काय प्रॉब्लेम नाही 4 इज इक्वल टू m / n आहे इकडे रेस टू x चला आता बघा तुम्हाला काय करता इथं सगळ्यांनी तुम्हाला लागलं असेल हा नियम काय दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल त्यांचा घातांक देखील समान असेल बरोबर का गुणाकार म्हणजे असतं का निस्तिमान डोलच नाही जर गुणाकारात असतील तर त्यांच्या घातांकाची बेरीज होईल आणि त्या दोन संख्या बरोबरीत असतील तर त्यांच्या घातांक पण असणार मग समान असणार पाया समान असेल त्यांचा घातांक पण समान असेल आता गुणाकारामध्ये काय होईल सांगा मला बेरीज बघा हा जो काही बेस आहे कोणता लिहायचा कोणता m / n आणि त्यांच्या घातकाची बेरीज होईल 2/3 + 6/7 + 4/1 काय झालं म्हणजे 4/1 काय घेतलं 1 इकडे इज इक्वल टू m / n ब्रॅकेट रेस टू x याची जी किंमत येणार आहे आणि x किंमत सारखी असेल याची किंमत आणि एक्स किंमत सारखी असेल कारण की दोन संख्या बरोबर आहेत आणि त्यांचा पाया समान आहे सांगा आता ही कॅल्क्युलेशन तुम्हाला सगळं करावं लागेल 7 आणि 3 या दोघांचा एलसीएम किती येईल 21 यांचा छेद समान करावा लागेल सगळ्यांचा 21 मग बघा आता m / n इकडे छेद समान करतो मी 21 होईल सगळ्यांचा छेद 7 21 या दोघांचा आणि नंतर 21 म्हणजे या दोघांचा एलसीएम किती व्हायला आहे तिघांचा या 21 मग छेद 21 करणार आहे म्हणून मी एकदाच लिहून घेतलं कोणता आहे आता बघा काय करावं लागेल ह्या 7 ला 21 करण्यासाठी किती 3 ला 21 करण्यासाठी किती गुणाकार करावा लागेल 3 ला 7 21 या दोन ला 7 ने गुणाकार करतो 7 2 14 7 ला 21 करण्यासाठी किती गुणाकार करावा लागेल 7 3 21 म्हणजे 6 ला पण मी 3 ने गुणाकार करणार 3 ला 6 3 18 आणि 1 ला 21 करण्यासाठी किती गुणाकार करावा लागेल 21 बरोबर आहे 1 ला 21 करण्यासाठी 21
याचा अर्थ एक प्रश्न गुणाकार करावा लागेल मला बरोबर मग किती 21/84 = m/n (x) आता बघा इथं काय याची किंमत आणि x बरोबर घालणार याची किंमत सगळ्यांची आणि x ही बरोबर आहे कारण की दोन संख्या बरोबर आहेत त्यांचा काय समान आहे त्यांच्या घातांक देखील समान बरोबर आहे ते बघा 84 किती 102 84 102 आणि 14 116/21 = x कळलं का की नाही घेतलं मी दोन संख्या बरोबर असतील त्यांचा पाय समान असेल त्यांचा घातांक देखील समान असतो म्हणून x = a झालं त्याला उत्तर असा पर्याय असेल तर बघा नसेल तर x = 21 ना पूर्णांक किंवा अपूर्णांक पर्याय दिले 21 पंचे 105 बरोबर आहे 21 चा 26 मोठा पाहिजे 21 पंचे 105 मग 116 तर 105 गेले 116 तर काय गेले 105 गेले किती राहतील 16 तर 5 गेल्यावर 11 इकडे 21 म्हणजे हा तुमचा पर्याय आहे x = 21 पंचे 105 105 आणि 11 116/21 n हे 1 चे फक्त पर्याय असा करून दिलेला समजलं काय केलं तर काय चला समोर लक्षात क्वेश्चन नंबर 13 सेम इथे आलो तर सगळा प्रश्न आहे x ची किंमत काढायची देन x = 5 तुम्हाला काय करावं लागेल इथं बेस सगळ्यांचा बेस सेम पाहिजे काय पाहिजे बेस सेम पाहिजे थांबत असं बेस सेम पाहिजे तर तुम्हाला रूल लावते मी बघा तर या इथं बघायचं की 3 इथं 2 इथं 4 त्या दिलेल्या संख्येला एका स्वरूपात मांडता येईल का इथं 3 तर घन मांडता येईल का इथं 2 त्याला स्क्वेअर मांडता येईल का बघायचं इथं 4 तर इथं 4:2 मध्ये मांडता येईल का बघायचं ठीक आहे बघा आता मी लास्ट मांडू शकतो ते बरोबर आहे का नाही फक्त चला बघा इथं त्या 125 ला 5/4 ((q) आणि परत ((2/3) मान सोडत राहा त्याला साधा कोश केला तरी चालेल मोठा प्रश्न कळलं का काय केलं 125/64 ला मी 5/4 मानलं त्याचा घन बरोबर आहे म्हणजे 125 5 चा घन 125 4 चा घन 64 घन पाठक ना ठीक आहे आता आणि परत 2/3 आहे त्याचा घन ठीक आहे आता याला इनटू ह्या 16/25 याच्या स्वरूपात मांडता येईल मला कसं 4/5 चा स्क्वेअर आणि परत परत त्याचा काय 2/3 सॉरी 3/2 16/25 ला मी मानलं 4/5 चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25 म्हणजे 2 कॅन्सल होतं गुणाकार करायचा ठीक आहे आता इकडे त्याला 14 मांडायचं कोणाचा 14 घाते 256 कोणाचा 14 घाते 4 आणि 625 5 चा चौथा घात परत त्याचं गुणिले 3/4 बरोबर 4/5 ((x) चौथा कसं करून दाखवायचा 4 चा चौथा घात 4 × 4 × 4 × 4 याचा काय गुणाकार 16 आणि याचा काय गुणाकार 16 16 × 16 किती 256 म्हणजे 4:4 = 256 आणि असं 625 5 चा चौथा किती 5:4 = 625 ठीक आहे आता बघा त्या घाताचा घात घाताचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे बरोबर आहे एक दाखवतो करून नंतर पण सगळं कटणार आहे बघा 5/4 याचा काय 3 आणि परत त्याचा घातांक 2/3 घातांक करा किती 3 काय होणार कॅन्सल होणार ठीक आहे बरोबर आहे घाताचा घात घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे 3 कॅन्सल होणार ठीक आहे मग बघा 3 कॅन्सल इकडे 2 कॅन्सल 4 कॅन्सल मग काय राहतं हे इकडे 3 आहे
बरोबर आहे P3 कॅन्सल P22 कॅन्सल P44 कॅन्सल बरोबर आहे चला इकडे काय आहे बघा आता फक्त 5/4 चा काय आहे सांगा वर्ग इथं 4/5 चा काय आहे सांगा घन बरोबर आहे इकडे काय आहे ना इधर 5/4 चा काय आहे बघा क्यूब ठीक आहे इज इक्वल टू 4/5 ब्रैकेट प्लस टू एक्स कळलं आता या सगळ्यांची ऍडिशन करण्यासाठी यांचा बेस कसा पाहिजे सेम पाहिजे आहे का हा तिन्ही समान नाही फक्त यांचा बेस सेम हेदा बंदर 5/5 म्हणजे तो 5/4 म्हणजे आपण 5/5 करता येईल ना करता येईल नाही कसे करता येईल याला 4/5 करायला उलट केलं घटकाचे चिन्ह काय होईल बदलेल म्हणजे आम्हाला असं लक्षात ठेवा बघा इथं मी 4/5 इन ब्रॅकेट h2 - 2 याला काय करायचं मला हा वर गेला की सगळ्यांचा बेस सेम होण्यासाठी याला काय केलं मी त्याचं उलट केलं 5/4 4/5 घटकाचे चिन्ह बदलेल ठीक आहे आता इनटू 4/5 ब्रॅकेट h2 क्यूब इनटू 4/5 इथं क्यूब इज इक्वल टू 4/5 चा एक्स ठीक आहे चला आता सांगा बघा आता काय होईल आता सगळे गुणाकार झाले त्यांचा बेस पण सेम झाला म्हणजे घटकाची काय होईल बेरीज ठीक आहे चला बघा इथे 4/5 बेस काय झाली सगळ्या घटकाची बेरीज -2 + 3 + 3 इज इक्वल टू 4/5 ब्रैकेट इज टू एक्स सगळ्या घटकाची बेरीज -2 + 3 + 1 + 1 + 3 किती होईल 4 म्हणजे 4 इज इक्वल टू 4/5 ब्रैकेट इज टू एक्स ठीक आहे आता बघा हे दोन त्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या 5 समान त्यांच्या घातांकाचे देखील समान म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आले याचा आंसर 4 एक्स इज इक्वल टू किती आला 4 समजलं का केलं 4/5 5/4 कारण इथे 4/5 आहे ही इक्वल दाखवायचं मला हा इकडे दोन त्यांच्या बरोबर आहे 5 समान इकडे पण समान पाहिजे ना 4/5 करण्यासाठी मी आता मला 5/4 4/5 करावं लागेल म्हणून मी याचा उलट करून घेतो ठीक आहे बाकी तुम्हाला समजलं सर झाले चला बघा पुढे लक्ष द्या लास्ट उदाहरण आहे केस मधला आपलं द क्यूब रूट ऑफ 0.027 0.027 काय करायचं आहे क्यूब रूट काढा सांगा 27 कोणाचा क्यूब आहे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल कोणाचा आहे 3 चा बरोबर आहे याचा आंसर आहे 0.3 का दशांशानंतर केले 3 अंक क्यूबच्या म्हणजे तो क्यूब रूट काढला किती 1 तास लागला म्हणजे 0.3 चा क्यूब आहे 0.027 म्हणजे याचा क्यूब रूट किती आहे इथे क्यूब रूट कसा आहे नाही बरोबर आहे म्हणून मी क्यूब रूट काढला इनटू 1/ इथे फोर्थ आहे म्हणजे फोर्थ रूट काढावा लागेल आपल्याला याचा हा कशाचा चौथा आहे आता सांगितलं मी तुम्हाला 535 कोणाचा चौथा घात आहे 5 म्हणजे हा याचं उत्तर आहे 0.5 कारण की इकडे दशांशानंतर 4 असतील तरी 1 असेल कारण की आपण चौथा घात काढलेला आहे चौथा घात असल्या दशांशानंतर 4 असतील ठीक आहे तर चौथं मूळ काढलं इकडे 4 असतील तिथं 1 असेल ठीक आहे सांगायचं तुम्हाला एक असेल तिथं बघा 0.5 चा चौथा बरोबर 0.5 × 0.5 × 0.5 × 0.5 4 वेळेस बरोबर आहे सांगितलं पॉइंट आहे बघा 5/5 = 25 दशांशानंतर 2 अंक इथे इकडे परत 5/5 = 25 दशांशानंतर 2 अंक 1 2 इकडे 2 अंक सोडून द्यायचे माहिती नाही तुम्हाला चल आता इकडे 25 × 25 625 दशांशानंतर इकडे 2 इकडे 2 म्हणजे किती अंक सोडून टाकतील 4 3 झाली चौथा अंक नाही म्हणून बरोबर आहे इथे 0.45 चा चौथा 0.5 = 4 आता नीट लक्ष द्या एखाद्या संख्येचा चौथा घात केला आपण तर जर दशांशानंतर 1 असेल तर एका दशांशानंतर किती येतात 4 येतात कारण की तो 4 चा गुणाकार केला असेल दशांशानंतर 4 अंक असतात म्हणजे इकडे 4 अंक सोडून द्यावा लागतात ठीक आहे आता जर एक चौथा रूट काढलं फोर्थ रूट 0. बरोबर आहे 0.625
तो मग इकडे किती असायला पाहिजे एकच 0.5 म्हणजे उत्तर किती 0.5 समजलं ठीक आहे चला पुढे बघा वरी काय 5/4 ब्रैकेट रेस टू 2 द स्क्वेअर आता इथे 5 वर्ग 25 आणि 4 वर्ग 16 का असं केलं कारण की कोणता जर बेस समान नाही होणार त्याच्या घातांकाची बेरीज वगैरे कसे काही करता येणार नाही म्हणून सगळ्याचे काय केलं मी किमती काढून घेतली ठीक आहे चला आता इथे खाली काय आहे म्हणजे 1 1 इथे दशांश अंतर काय केलं इथे दशांश अंतर काय केलं म्हणजे दशांश काढला इथे दशांश काय होईल इथे इथला कॅन्सल होईल ठीक आहे मग काय आहे बघा फक्त 3/1 × 1/5 × 25/16 करा 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 याची 5 × 5 × 5 × 5 = 25 पुन्हा होती का नाही अंश अंश तुम्हाला करा अंश तरी ठेवा 5 × 3 = 15 इथे 16 × 1 = 16 छेदन ठीक आहे हा पर्याय आहे का बघा हा पर्याय नाही तुम्हाला काय केले या पुढे दोघांनी दोन भागून दिले 15 दोन भागले किती 7.5 16 दोन भागले किती 8 हे उत्तर दिले ठीक आहे खूप महत्त्वाचा आहे बीडीएसचा सिलेबस बीडीएस प्लस आयआयटी फाउंडेशन घ्यायला आपण हे कंटिन्यू बॅच कंटिन्यू करायचं पुढे हा फक्त पहिला चॅप्टर आहे बरोबर आहे असे खूप चॅप्टर आपल्याला पुढचे बघायचे त्यानंतर बीडीएस हे संपल्यानंतर परत आयआयटी फाउंडेशनच्या पुस्तकामध्ये पण काय आपण उदाहरण घेणार आहोत ठीक आहे म्हणून कोणीही ही बॅच मिस करू नका ठीक आहे आता लगेच तुमचा उद्या उद्यापासून किंवा आजच जमलं तर सायन्स पण सुरू आहे बीडीएसचं ठीक आहे बीडीएसचं सायन्स आज किंवा उद्यापासून बीडीएसचं सायन्सचे व्हिडिओ पडून जातील ठीक आहे चालेल.